रात्रीचे 3:30 वाजले होते. कसला तरी आवाज आला म्हणून जाग आली. उठून बघितलं तर रोलिंग चालू झाली होती. बाहेर वातावरण खराब झाल्यावर शीप हलते, त्याला रोलिंग म्हणतात. रोलिंगमुळे माझं सामान खाली पडून इथे तिथे आटत होतं. आणि माझी बॅग पण थोडक्यासाठी खाली पडता पडता वाचली होती. डस्टबिन पण सरकून बाहेर आले होते. बाथरूममध्ये जाऊन बघितलं तर बाथरूममध्ये पण सर्व सामान खाली पडलं होतं. आणि आता अरेंज करून पण काय फायदा नाही, कारण ते परत खाली पडणार. फक्त मोबाईल आणि टॅब नीट ठेवला आणि बाकी काय व्हायचं ते होऊ दे म्हटलं आणि झोपून गेलो. सकाळी रोलिंगमुळे झोप अजिबात पूर्ण झाली नव्हती, पोटात पण ढवळत होतं, त्यामुळे सकाळी चहा प्यायची पण इच्छा होत नव्हती. बाहेर जाऊन बघितलं तर लाटा खूप उसळल्या होत्या. मग कसं बसं माझं काम आटपलं. आणि रोलिंगमध्ये लिंबू पाणी किंवा ऑरेंज ज्यूस चांगला असतो म्हणून ऑरेंज ज्यूस बनवला आणि प्यायलो. आणि प्लेटमध्ये बघा, जेवण पण नीट राहत नव्हतं. आणि रोलिंगमध्ये जेवण पचायला खूप कठीण असतं, त्याच्यामुळे आज फक्त चिपकुगने खिचडीच बनवली होती.